नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाइन अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे एमपीएससी पीएसआर परीक्षेची संपूर्ण माहिती. मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओ मध्ये आपण काय काय पाहणार आहे, थोडक्यात आपण आढावा घेऊया आणि नंतर हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी तुमचे सर्व प्रश्न निवड पद्धतीचे, शैक्षणिक पात्रतेचे, शारीरिक पात्रतेचे, परीक्षा टप्पे, या पीएसआर परीक्षेसाठी असणारे पूर्ण विषय, या परीक्षेसाठीचा पॅटर्न, पूर्व परीक्षेचे जे गुण असतात ते पद्धत, शारीरिक चाचणी, शारीरिक चाचणी आणि शारीरिक पात्रता किती हवी, शारीरिक पात्रता, मुलाखत आणि ट्रेनिंग, वय, सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. तरी काही राहिले तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता. तर मित्रांनो, सुरुवातीला एमपीएससी पीएसआय परीक्षेची आपण माहिती घेण्यासाठी, एमपीएससी ही दोन प्रकारच्या परीक्षा घेते. महत्वाचं म्हणजे वर्ग एक आणि वर्ग दोन. तर वर्ग दोन मध्ये सुद्धा दोन प्रकारच्या परीक्षा असतात, राजपत्रित आणि अराजपत्रित. तर पोलीस सब इन्स्पेक्टर हे अराजपत्रित असं पद आहे, क्लास टू हे पद आहे. तर मित्रांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला निवड असण्याची जी पद्धत आहे ती आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला असते तुमचं शैक्षणिक पात्रता. तर शैक्षणिक पात्रतामध्ये ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असणारी व्यक्ती या ठिकाणी काय पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो. म्हणजे तो आणि फक्त याला अट एवढीच आहे की मुख्य परीक्षा त्याला पास म्हणजे अर्ज भरायचा असेल तर त्याला मुख्य परीक्षेच्या अगोदर ग्रॅज्युएशन त्याचं कम्प्लीट होणं आवश्यक आहे. आणि ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती तर फॉर्म भरू शकतात. नंबर दोन, त्याला वय आहे, वयाची अट आहे 19 वर्ष, कमीत कमी त्याचं वय त्या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. आता या ठिकाणी वयाचा जर विचार केला तर पीएसआय परीक्षेसाठी जनरल किंवा खुल्या गटासाठी वय जे आहे ते 19 वर्ष ते 31 वर्ष याच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. आणि ती व्यक्ती जर कुठल्या कॅटेगरीत असेल, राखीव प्रवर्गात जर असेल, तर 34 वर्षापर्यंत त्यांना वयाची सूट आहे, 3 वर्ष त्यांना एक्स्ट्रा सूट आहे. जर ते खेळाडू असतील, माजी खेळाडू असतील किंवा प्राविण्यपात्र खेळाडू असतील किंवा माजी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी 36 वर्षापर्यंत वयाची काय सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि दिव्यांग यांना या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी प्रवेश नाही आहे. तर मित्रांनो, हे झालं आपलं शिक्षण. आणि शारीरिक पात्रता या ठिकाणी जर म्हटलं तर 165 सेंटीमीटर, पुरुष उमेदवाराला 165 सेंटीमीटर त्यांची शारीरिक पात्रता असणं आवश्यक आहे. आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर त्यांची ही उंची असणं आवश्यक आहे. बाकी छातीचा जर विचार केला तर त्यांची छाती कमीत कमी पुरुषांची 79 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. आणि 5 मीटर फुगवणे हे नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु या ठिकाणी त्यांची हाईट हे आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेमध्ये आपण त्यांना काय काय असणार ते आपण नंतर डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी आपण निवड पद्धतीचा जर विचार केला तर या परीक्षेची निवड ही चार प्रकारे, चार पातळीतून आपल्याला जायचं असते. एक असते, पहिली असते पूर्व परीक्षा. नंबर दोन असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा पार केल्यानंतर तुमची असते शारीरिक चाचणी. आणि शारीरिक चाचणी तुम्ही पार केल्यानंतर तुमची शेवटची असते मुलाखत. आणि याच्यानंतर तुमचं काय सिलेक्शन या ठिकाणी होत असते. तर निवड प्रक्रियेचा हा आपण पद्धत तुम्हाला मुद्दा समजला या ठिकाणी. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पण आपण पाहिलेली आहे. शारीरिक पात्रता जर विचार केला तर तुम्हाला सांगितलं की 165 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे आणि महिलांसाठी 157. आणि जे छाती फुगायची असते ते पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर असते आणि कमीत कमी तेवढी असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर तुमची जर 80 असली तर त्याच्यापासून कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगणे आवश्यक आहे. परंतु स्टार्टिंगला पेपर देण्यासाठी असं काही पात्रतेची आवश्यकता नाही आहे. त्यासाठी फक्त तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला किंवा ग्रॅज्युएशन पास असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता पुढचा विषय तो की परीक्षेचे टप्पे किती. जर आता पेपरचा विचार केला तर पेपर हे दोन टप्प्यामध्ये होतात. तसं पूर्ण निवडपर्यंत चार टप्पे आहेत, परंतु पेपर दोन टप्प्यामध्ये होतात. दोन टप्प्यामध्ये जी परीक्षा होते त्या परीक्षेचं नाव आहे संयुक्त गट व पूर्व परीक्षा. संयुक्त गट व पूर्व परीक्षा यामध्ये एक पेपर असतो आणि हा पेपर 100 गुणांचा असतो. हा जो पेपर असतो 100 गुणांचा असतो. तर या गट व संयुक्त का म्हणतात याला, तर यामध्ये एएसओ, पीएसआय आणि एसटीआय अगोदर 3 वर्षा अगोदर 2016 पर्यंत हे पेपर सर्व पूर्वचे वेगवेगळे घेत होते, परंतु आता ह्या ज्या परीक्षा आहेत त्या काय सोबत घ्यायला काय यांनी सुरुवात केली. कारण तिघांचा जो अभ्यासक्रम आहे पूर्व परीक्षेचा तो सारखाच आहे. तर या ठिकाणी पेपर पॅटर्न तुम्हाला समजत आहे की 100 प्रश्न आहेत आणि तुम्हाला 60 मिनिटांमध्ये हे काय सोडवायचे आहेत.
साधारणतः जर कट ऑफचा विचार केला तर दरवर्षी खुल्या गटासाठी हा जो कट ऑफ आहे जवळपास 46 ते 48 च्या दरम्यान काय हा कट ऑफ लागत असतो, आणि याच्या खाली जो असतो साधारणतः ओबीसी एसबीसी किंवा ईडब्ल्यूएस जो गट आहे यांना साधारणतः हाच कट ऑफ असतो। एनटी साठी फक्त एससी गट एसटी गट याच्यासाठी हा जो कट ऑफ आहे 2-3-4 गुणांनी काय कमी होत असतो। महिलांसाठी विचार केला तर साधारणतः 40 च्या जवळपास हा गट जो कट ऑफ आहे हा 40-38 च्या जवळपास येत असतो। तर मित्रांनो हा याच्यासाठी मार्क कसे मिळवायचे ते सुद्धा मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याचा तुम्ही पाहून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला पेपर पॅटर्न समजला। आता नंबर 2 गोष्ट या ठिकाणी आपण पेपर पॅटर्न मध्ये जी गुणांची पद्धत आहे ती पद्धत आहे निगेटिव्ह, म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 गुण कापण्यात येईल। या ठिकाणी तुम्ही 100 मार्काचा पेपर आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर 50 प्रश्न तुमचे सोडवले त्या म्हणजे तुमचे सोडवले तुम्ही 70 त्यापैकी 50 जर बरोबर आले आणि त्यातले जर तुम्ही 20 तुमचे चुकले 70 तुम्ही सोडवले एकदम या ठिकाणी तुम्ही जर 50 तुमचे बरोबर आले आणि 20 जर तुमचे चुकले तर या ठिकाणी 50 बरोबरचे तुम्हाला 50 गुण मिळतात, परंतु 20 चुकल्यामुळे या ठिकाणी तुमचे 1-4 म्हणजे 4 चुकले त्यापैकी 1 प्रश्न तुमचा कमी होणार आणि या ठिकाणी तुमचे 5 गुण कमी होणार। या ठिकाणी तुम्हाला वजा 5 बरोबर या ठिकाणी तुम्हाला किती 45 गुण मिळणार अशी या ठिकाणी ही निगेटिव्ह पद्धत आहे। तर मित्रांनो आता परीक्षा पद्धत झाली। आता या ठिकाणी पूर्व पेपर पाहिला आपण 100 गुणांसाठी असतो। आता या 100 गुणांसाठी कोणकोणते विषय असतात या 100 गुणांसाठी आपल्याला जे विषय आहे ते विषय आहेत महत्वाचं म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी। एकूण असे या ठिकाणी 7 विषय आपल्याला हे असतात। साधारणतः 6 विषयांना 15-15 गुण असतात, म्हणजे 90 प्रश्न हे 6 विषयाचे असतात आणि साधारणतः एका विषयासाठी 10 प्रश्न असतात। असे एकूण 100 या ठिकाणी तुमचे प्रश्न होतात आणि 100 तुमचे गुण होतात। त्यापैकी साधारणतः राज्यघटना या विषयावर जवळपास 10 प्रश्न हे येतात, बाकी सर्व विषयावर हे 15 प्रश्न या ठिकाणी येत असतात। तर याच्यासाठी पुस्तक यादी कोणती वापरायची याचा स्पेशल मी व्हिडिओ तयार केलेला आहे, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। हा व्हिडिओ फक्त माहितीचा असल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये काय माहिती घेणार आहे। आपल्याला पेपर पॅटर्न कळलेला आहे की पूर्व परीक्षा यामध्ये होते आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्पे होतात। आता मुख्य परीक्षा ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा पार केलेला आहे तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या जागा उपलब्ध असतात त्याच्यानुसार 2 महिन्या म्हणजे 1 महिन्यानंतर तुमचा जो आहे तो कट ऑफ लागला जातो आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचे फॉर्म भरायला काय सुरुवात होत असते। त्या ठिकाणी नंतर मुख्य परीक्षा असते, मुख्य परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर असतात। पेपर 1 जो असतो संयुक्त पूर्व पेपर की जो एसटीआय पीएसआय एएसओ या तिन्ही गटांचा मिळून एकच असतो, ज्यामध्ये तुमचे इंग्रजी आणि मराठी या ठिकाणी पेपर 1 मध्ये तुमचं असते। आणि नंबर 2 जो पेपर 2 असतो हा असतो पीएसआयच्या कायदे किंवा त्या विषयाचं ज्ञान, हा सुद्धा 100 गुणांचा पेपर असतो, हा सुद्धा 100 गुणांचा पेपर असतो, असे 2 पेपर असतात। फक्त हा जो पेपर आहे पेपर 1 हा पीएसआय एएसओ आणि एसटीआय यांचा सगळ्यांचा काय कॉमन होतो। मात्र या ठिकाणी तुम्हाला पीएसआयच्या पेपर 2 मध्ये तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुमचे कायदे या ठिकाणी विचारले जातात, कायद्यावर या ठिकाणी प्रश्न असतात। दोन्ही पेपर आहे, या पेपरचा साधारणतः जर विचार केला तुम्हाला आता ग्राउंड पास होण्यासाठी ग्राउंडला क्वालिफाय होण्यासाठी किंवा फिजिकलला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला या 2 पेपर असतात। या 200 पैकी साधारणतः मागच्या वर्षीचा जर आता विचार केला तर 118-115 जवळपास ओबीसी किंवा 125 जवळपास ओपन गटांचा जो आहे तो कट ऑफ साधारणतः 125 जवळपास काय लागत असतो, बाकीचा 109 पण लागतो, पण साधारणतः 118 पर्यंत ओबीसी गटाचा लागतो आणि 125 पर्यंत खुल्या गटाचा काय कट ऑफ लागत असतो। पहिली पात्रता तुम्ही पास झाली पूर्व की नंतर तुम्ही मुख्यला जाणार, नंतर मुख्यची पात्रता तुम्ही ज्यावेळेस पास होणार त्याच्यानंतर तुम्हाला शारीरिक पात्रतेसाठी। तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की नेमकं या ठिकाणी किती मुलं पूर्व परीक्षे या ठिकाणी जर तुमची 1 जागा असेल तर पीएसआय मुख्य परीक्षेला या ठिकाणी तुमच्या 1 जागेच्या प्रमाणात जवळपास 15 मुलं हे पात्र करतात। जर पीएसआयची 1 जागा असेल त्या ठिकाणी तर 15 मुलं हे मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी काय घेत असतात। आता आणि जर 15 मुलांनी जर मुख्य परीक्षा दिली तर फिजिकल साठी 3 मुलं हे घेत असतात,
एक जागा जर असेल तर या 15 मधून नंतर कमी होऊन 12 जणांना कमी करतात. मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणीसाठी एका जागेसाठी 3 विद्यार्थी या ठिकाणी घेतात किंवा उमेदवार घेतात. आणि शारीरिक चाचणीमध्ये 3 विद्यार्थ्यांनंतर जी मुलाखत असते त्या मुलाखतमध्ये एक जर जागा असतील तर 2 जणांची मुलाखत त्या एका जागेसाठी घेण्यात येते. परंतु शारीरिक पात्रता मध्ये आता तुम्ही क्वालिफाय झाले म्हणजे एकाच 3 या ठिकाणी प्रमाण तुमचं घेतलेलं आहे एका जागेसाठी 3. परंतु शारीरिक पात्रतेतून तुम्हाला मुलाखत मध्ये जायचं असेल तर कमीत कमी शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला 50 गुण मिळणं काय हे आवश्यक आहे. कमीत कमी शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला 50 गुण मिळणं आवश्यक आहे. तर शारीरिक पात्रता या ठिकाणी काय काय आहे किंवा शारीरिक चाचणी कशाची घेतली जाते ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. आता शारीरिक चाचणीमध्ये महत्वाचं म्हणजे पुरुष आणि महिला असे 2 गट पडतात. आपण सुरुवातीला पुरुषांचं बघूया आणि नंतर महिलांचं बघूया. पुरुषांसाठी या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे उंची, की जी उंची 165 सेंटीमीटर हे असायला आवश्यक आहे. आणि नंबर या ठिकाणी दुसरा विषय येतो छाती. छाती हे कमीत कमी 79 सेंटीमीटर याच्यापेक्षा जास्तच पाहिजे. आणि ती जेवढी असेल त्याच्यापेक्षा 5 सेंटीमीटर ती काय फुगणं आवश्यक आहे. तुमची जर 79 असेल तर फुगवून तुमची किती 84 असणं आवश्यक आहे. तुमची 80 असेल तर ती फुगवून कमीत कमी 85 पेक्षा जास्त हे असणं आवश्यक आहे. तर हे झालं या छातीबद्दल आणि उंचीबद्दल. आता जे शारीरिक चाचणी या ठिकाणी येतात, सॉरी महिलांचं सांगतो एकदा, महिलांसाठी फक्त या ठिकाणी उंची आहे. त्यांची उंची ही 157 सेंटीमीटर असणं काय आवश्यक आहे. आता या ठिकाणी शारीरिक पात्रतेमध्ये जर आपण पाहिलं, सॉरी शारीरिक चाचणीमध्ये, तर या ठिकाणी पुरुषांना धावणे धावणे हा जो प्रकार असतो या ठिकाणी जी शारीरिक चाचणी आहे ती 100 गुणांची असते. आणि मुलाखत मध्ये जाण्यासाठी कमीत कमी 50% गुण म्हणजे 50 गुण हे मिळवणं आवश्यक आहे. जर 50 गुण तुम्हाला मिळले नाही तर तुम्हाला पुढच्या मुलाखत मध्ये तुम्हाला बोलावण्यात येणार नाही. कारण की मुलाखत साठी फक्त 2 या ठिकाणी घेतले असतात आणि त्या दोघांना पण 50% जर गुण तेवढे विद्यार्थी नसले तर त्या मुलाखतीसाठी तेवढे कमी बोलावण्यात येतात. आता धावण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला गुण असतात 800 मीटर धावायचा आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी गुण आहे धावण्यासाठी 50 गुण. नंतर या ठिकाणी आपल्याला पुलअप्स काढायचे असतात. या ठिकाणी पुलअप्सला आहेत 20 गुण, पुलअपसाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत. नंतर हाय जम्प असते पुरुषांसाठी. एक हाय जम्प म्हणजे उंच उडीचा प्रकार आहे, उंच उडी मारायची असते हाय जम्प मध्ये. हाय जम्प असते या ठिकाणी 15 गुणांसाठी. आणि नंतर गोळा फेक असतो, गोळा फेकायचा असतो आपल्याला, गोळा फेक साठी या ठिकाणी किती 15 गुण असतात. गोळा फेक साठी आपल्याला 15 गुण आहेत. असे या ठिकाणी 50, 20, 15, 15 म्हणजे 50 आणि 20 70 आणि हे 10, 30 असे 100 गुण मिळणं आवश्यक आहे. आणि मुलाखत मध्ये क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी 50 गुण मिळणं आवश्यक आहे. याचा अर्थ असं 50 गुण मिळाले म्हणजे तुम्ही क्वालिफाय होणार असं नाही आहे. परंतु त्यांची पात्रता आहे, जसे की महापरीक्षेने 45% गुण असले तरच त्यांचं निवड होणार असं ठरवलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा ज्या जागेमध्ये त्यांनी घेतले नाही तसं या ठिकाणी 50 गुण आवश्यक आहे. तर या ठिकाणी आता महिलांसाठी ग्राउंड किंवा शारीरिक पात्रता फिजिकल किती आहे, तर या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा 100 गुण आहे. परंतु महिलांच्या 100 गुणांचं डिव्हायडेशन जे आहे ते चालण्यामध्ये झालेलं आहे. चालण्यासाठी त्यांना 3 किलोमीटर चालायचं आहे, यासाठी त्यांना 40 गुण आहेत. आणि धावणे धावायचं आहे यांना, धावण्यासाठी सुद्धा 40 गुण आहे. यामध्ये 3 किलोमीटर चालायचं आहे. या ठिकाणी धावण्याचा जो आहे प्रकार, धावण्यामध्ये यांना 200 मीटर धावायचं आहे. आणि नंतर एक गोळा फेक नावाचा इव्हेंट आहे, 3 नंबरचा गोळा फेक, तो इव्हेंट आहे 20 गुणांसाठी. असं महिलांसाठी या ठिकाणी 100 गुणांचं काय डिव्हायडेशन झालेलं आहे. आशा करतो की तुम्हाला सर्व या ठिकाणी प्रश्न तुमचे सॉल्व झाले असतील किंवा तुमचे बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी आले आहेत. तर पुस्तकांसाठी जो व्हिडिओ तुम्ही वेगळा तयार करणार आहे किंवा आता आजपासून जर विचार केला तर PSI च्या परीक्षेची आहे, कंबाईनच्या 90 दिवस राहिलेले आहेत. तुमची जर इच्छा असेल, तुम्ही जर कमेंट केलं तर 90 दिवसाचा अभ्यासक्रम याचं जे नियोजन आहे ते कसं करायचं असं मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की तयार करणार आहे. आता मित्रांनो, मुलाखत झाली आणि मुलाखत नंतर तुमचं जे ट्रेनिंग होत असते, मुलाखत नंतर जवळपास
2 महिन्यानंतर रिझल्ट घोषित होतो आणि 2 महिन्यानंतर रिझल्ट घोषित झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग होत असते नाशिक या ठिकाणी आपली भारत महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या तुमचे बॅचेस असतात. एका बॅचेसमध्ये 24 मुलं त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी तुमचं सर्व प्रकारचं ट्रेनिंग घेतलं जाते. त्या ठिकाणी तुमची परत एक परीक्षा घेतली जाते. त्या ठिकाणी अभ्यास घेतला जातो. तुमचा पूर्ण महाराष्ट्रभर दौरा होत असतो. गणपती उत्सव नवरात्र उत्सव या ठिकाणी तुमचे ऑन त्या ठिकाणी ड्युटी चालू काढतच तुम्हाला ते शिकवले जाते. तसेच भारतामध्ये सुद्धा तुमचा दौरा केला जातो. तर मित्रांनो ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व तुम्हाला एक पद मिळालं म्हणजे सर्व मिळून जातात. एक PSI असतो त्याच्या अंडर पूर्ण एक पोलीस स्टेशन त्याच्या कव्हरमध्ये देण्यात येत असते ग्रामीण भागातील. तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आहेत. तरी अजूनही तुमचे जर काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका.